नोटांच्या माळा, सोन्याचे दागिने, लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण। मुंबईसह महाराष्ट्रात कालपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे। पहिल्या दिवसापासूनच गणेशोत्सवाचा प्रचंड उत्साह भाविकांमध्ये दिसून येतोय। घरोघरी आणि सार्वजनिक मंडळामध्ये गणपती बाप्पाची मनोभावे पूजा सुरू आहे। आज गणेशोत्सवाचा दुसरा दिवस आहे। 1.5 दिवसाच्या बाप्पाचं आज विसर्जन होईल। मुंबईत सार्वजनिक मंडळातील मोठ्या गणेशमूर्ती आणि देखावे चर्चेचा विषय असतो। मुंबईत लालबाग नगरीत स्थापन होणाऱ्या लालबागच्या राजाची देशभरात चर्चा असते। गणेशोत्सवाच्या 10 दिवसात देशभरातून भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येतात। नवसाला पावणारा गणपती अशी लालबागच्या राजाची ओळख आहे। यंदाही गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून लालबागच्या राजाच्या दर्शनाला गर्दी उसळली आहे। भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। लालबागच्या राजाच्या चरणाला स्पर्श करता यावा, मुख दर्शन व्हावे यासाठी अनेक भक्त तासन तास रांगेत उभे राहत आहेत। काल मंगळवारी पहिल्याच दिवशी तब्बल 25 लाखाहून अधिक भाविकांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं। दिवसाचे 24 तास करी रोड, चिंचपोकळी आणि लोअर परेल रेल्वे स्थानक गर्दीने फुललेलं आहे। या तिन्ही रेल्वे स्थानकापासून लालबागच्या राजाचा मंडप काही मिनिट अंतरावर आहे, त्यामुळे दूर अंतरावरून ट्रेनने भाविक लालबाग नगरीत येत आहे। लालबागमध्ये मुंबईचा राजा, गणेश गल्ली, तेजुकाय, चिंचपोकळीचा चिंतामणी हे सुद्धा गणपती प्रसिद्ध आहेत। लालबागच्या राजाच्या मंडपात ठेवण्यात आलेली दानपेटी आज उघडण्यात आली। पहिल्याच दिवशी भाविकांनी भरभरून भेट लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केली आहे। रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने या दानपेटीत आहेत। नोटांच्या माळा यामध्ये आहेत। बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचे कर्मचारी लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण करण्यात आलेली रक्कम मोजणार आहेत। हे दागिने किंवा रक्कम किती आहे ती मोजमाप झाल्यानंतर समजेल। धीरज घोलप, मुंबई।